झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर आपलं पुन्हा स्वागत। ब्रेक पूर्वी आपण दापुरा गावची ओळख करून घेतली। गाडगेबाबांनी दापुरा गावातून ग्रामस्वच्छतेची सुरुवात केली खरी, मात्र आज याच गावाला विविध समस्यांनी ग्रासलंय। दापुरा ग्रामस्थांच्या समस्यांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। ग्रामस्वच्छतेचा मूळ मंत्र देणारे संत श्री गाडगे महाराज यांची ही कर्मभूमी। गेल्या अनेक वर्षापासून या गावातील लोकांना पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे। नेमका जाणून घेऊया त्यांची व्यथा। दापुरा हे गाव रस्ते, वीज आणि पाणी या तीनही मूलभूत सुविधांपासून कोसों दूर आहे। हे गाव अकोल्यापासून सुमारे 75 किलोमीटरवर वसलंय। आडवळणावर असलेलं हे गाव अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर आहे। या गावात प्रवेश करता क्षणीच या गावातील समस्या तुमचं स्वागत करायला उभ्या राहतात। या गावात जाताना दोन्ही बाजूनी हगणदारीनं मोठी घाण झाली आहे। एकीकडे सरकार राज्यभरात गाडगे महाराजांच्या नावानं ग्रामस्वच्छता अभियान राबवत असताना त्यांच्याच कर्मभूमीतील हे चित्र लाजिरवाणं। या गावाची व्यवस्था महाराष्ट्र शासन सुद्धा अजून सुद्धा दखल घेत नाही आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर योजना राबून या गावाकडे कोणत्याही महाराष्ट्राच्या कोणत्याही नेत्याचं किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याचं या गावाकडे अजिबात लक्ष नाही। या गावाला जायला आजही चांगला रस्ता नाही। या गावाला जाणारा रस्ता अनेक ठिकाणी उखडलाय। मात्र हे गाव गेल्या 5 वर्षांपासून पाणी समस्येच्या मरण यातना सहन करतंय। या गावाच्या अगदी शेजारून पूर्णा नदी वाहत असल्यानं तुम्हाला वाटेल की या गावात सुजलाम सुफलाम वातावरण असेल, मात्र हेच पाणी या गावकऱ्यांसाठी विष झालंय। विशेष म्हणजे हे गाव खारपट्ट्यामध्ये वसलेलं आहे। इथे जमिनीमध्ये खारं पाणी आहे। आमच्या इथे पूर्णा नदी आहे, पण पूर्णा नदीचं पाणी खूप घाण आहे। अमरावतीचा नाला तिथे आलेला आहे, त्या नदीमध्ये सोडलेला आहे। गाडगे महाराज संघ आम्ही झाडझोड केले आहे। नदीवर आम्ही भिक्षा मागून तिथे जेवण केलं आहे। नदीला पाणी सफा होतं। आता यावेळेस पाणी आमच्या डायरेक्ट होऊन राहिले सर। आम्हाला पाण्याचा त्रास व्हायचा आहे। आमचे पाय गेले। आता हे वयमान आहे का आमचं पाणी आणायचं? पाणी आज वयमान नाही। कराड हात उठची, त्या कराड कसं आण? आमचे धुणं वाहत चालले, गुंड वाहत चालले, पाय मोडला, याच्यामुळे आम्हाला त्रास आहे ना। या नदीतून वाहत असलेलं हे पाणी आहे अमरावती शहरातील गटारांचं। अमरावती शहरातील गटारांचं पाणी आंबा नाल्यात सोडलं जात आहे। पुढे हा नाला पेढी नदीला मिळतो आणि हीच पेढी नदी पुढे कोळसरा या गावाजवळ पूर्णा नदीला मिळते। आज या गावची पाणी पुरवठा योजना 2008 पासून पूर्ण झालेली आहे। टाकी बांधून पूर्ण आहे, मात्र या टाकीत पाणीच नाही। त्यामुळे गेल्या 5 वर्षांपासून ही टाकी म्हणजे निव्वळ या गावासाठी शोभेची वस्तू झाली आहे। त्यामुळे वर्षभर या गावातील लोकांना प्यावं लागतं ते नदीपात्रात खड्डे खोदून त्यातलं पाणी। मात्र हे सर्व पाणी असतं अमरावती शहरातील गटारचं। त्यामुळे गेल्या 5 वर्षांपासून या गावातील नागरिकांना डायरिया आणि इतर अनेक दुर्धर आजारांशी सामना करावा लागतोय। या झऱ्यांमधील पाण्यात असलेले जंतू हे साध्या डोळ्यांनाही दिसतात, मात्र कोणताच उपाय नसल्यानं या गावातील गावकऱ्यांना हेच दूषित पाणी प्यावं लागतंय। अनेक वेळा सरकार दरबारी यासाठी पाठपुरावा केला, मात्र या गावकऱ्यांची हाक आतापर्यंत कुणी ऐकलीच नाही। शिवाय नदीचं पाणी भरताना एक मोठी अडचण आहे, ती म्हणजे खोल असलेल्या नदीपात्राची। नदीपात्र खोल असल्यानं अनेक लोकांना पाणी भरताना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं। अनेक महिला पाय घसरून पडल्यानं जखमी अथवा अपंग झाल्या। याशिवाय या गावातील सार्वजनिक विहीर पाणीच नसल्यानं कचरा कुंडी बनली आहे।
या गावात सध्या पाण्याचा एकमेव स्रोत आहे ते म्हणजे नदीचं पाणी. गावापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेली हापशी हेच काय ते गावकऱ्यांचं जगण्याचे 2 आधार. याशिवाय या गावातील आणखी एक महत्वाची समस्या म्हणजे हे गाव झालंय बाभुळवन. या गावाला चारही बाजूंनी बंगाली बाभळीनं अक्षरशः वेढा घातलाय, त्यामुळे या गावात इतर झाडं आणि गवत उगवतच नाही, त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न उभा टाकलाय. शिवाय गावाचा कारभार जिथून चालतो ती ग्रामपंचायतीची इमारत शिकस्त झाली आहे. या सर्व समस्यांच्या उत्तरात हे गाव सध्या स्वतःचं अस्तित्व गमावून बसण्याच्या मार्गावर आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.